हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पंधरा प्रकारचे केक डिझाईन्स पाहणार आहोत माझ्या ह्या कालच्या सगळ्या ऑर्डर्स आहेत तर या मी तुमच्याशी शेअर करत आहे काही स्टिकर दिलेले आहेत हे माझे अगोदर डिलिवर झाले सो जे राहिलेत तर ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत चला तर मग सुरुवात करूयात सर्व या केक्सला तर इथे बघू शकता तीन माझे डिलिवर झाले होते तर त्याचे मी स्टिकर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यानंतर हे जे आहेत तर हे बारा जवळजवळ आहेत तर ह्याचे मी वेगवेगळे डिझाईन्स बनवले आहेत शक्यतो गावाकडे चॉकलेट्सचे केक जास्त असतात चॉकलेट आणि पायनॅपल तर इथे हा चॉकलेटचा आहे अर्धा किलोचा साधारणतः तीनशे ते साडेतीनशे रुपयांना विकला जातो परंतु गावाकडून असल्यामुळे तीनशे रुपयांना मी विकते तर हा आहे गनाश केक अगदी सिम्पल डिझाईन आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक गनाश केक आहे ब्लॅक फॉरेस्ट तर बघू शकता हाही सिम्पल परंतु खूप छान आहे फक्त गणाश टाकलं आहे आणि किसलेलं चॉकलेट त्यावरती मी टाकलेलं आहे केक्स दाखवण्याचं कारण एवढंच की तुम्हीही यामधून इन्स्पायर व्हाल तर हा फक्त दीडशे रुपयांचा पाव किलोचा केक आहे हा आहे कार्विंग स्ट्रॉबेरी केक तर बघा किती सुंदर दिसत आहे हा सुद्धा तर एका दिवशी आपण मॅनेज करू शकतो जर का ठरवलं तर काहीही करू शकतो आपण हे लक्षात ठेवायचं आणि जर का ऑर्डर आल्या तर एवढ्याही ऑर्डर आपण करू शकतो तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही सुद्धा जर का एक होमबेकर्स असाल तर इथे पायनॅप्पल फ्लेवरमध्ये आहे तर खूप सुंदर असा हा पायनॅप्पल फ्लेवरचा केकसुद्धा झालेला आहे आणि याला मी एक ब्ल्यू कलरची बॉर्डर दिलेली आहे पूर्ण केक जो आहे तो कव्हर केलेला आहे जेलने येलो कलरच्या जेलने त्यानंतर पुन्हा एकदा चॉकलेट केक तर हा ही ब्लॅक फॉरेस्टच परं आहे परंतु मी गणाश त्यावरती स्पोर केलेला आहे तर बघा खूप सुंदर हे सगळे केक्स झालेले आहेत मला एका दिवशी साधारणतः दहा बारा पंधरापर्यंत ऑर्डर्स असतात तर हा आहे ब्लॅक फॉरेस्ट केक तर तुम्ही ही घेऊ शकता जर का होमबेकर असाल तर नक्की एवढ्या एवढे केक्स आपण करू शकतो तर इथे हे उदाहरण आहे सगळे केक्स मी गॅसवरती बेक करून करत असते तर इथे पुन्हा एकदा गणाश केक हाही ब्लॅक फॉरेस्टच आहे ब्लॅक फॉ ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये तर बघा खूप सुंदर सगळे केक्स आपले झालेले आहेत अगदी सोपे साधे त्यानंतर हा एक पायनॅपल फ्लेवरचा आहे परंतु त्याला मी थोडंसं वेगळा लूक दिलेला आहे मी चॉकलेटचं ड्रिपिंग त्याला केलेलं आहे आणि पूर्ण पिंक कलरचा केक बनवलेला आहे कसं होतं वेगवेगळे केक बनवले की थोडीफार क्रीम उरली जाते तर ती कुठे ना कुठे आपल्याला युटिलाइज करायचीच असते त्यानंतर पूर्ण हा डच क्रीम मध्ये आहे हा चॉकलेटचा केक आहे पूर्ण गनाशने मी कव्हर केलेला आहे तर तुम्ही ज्या एरियात राहत आहे त्यानुसार तुम्ही किमती सेल आउट करू शकता हे केक्स जे आहेत ते कारण की मी गावाकडून असल्यामुळे मी माझ्या प्राईस तुम्हाला सांगत असते आणि कदाचित त्या तुम्हाला थोड्याशा कमी वाटतील तर बघा इथे हा एक ॲनिव्हर्सरी केक मी बनवलेला आहे तर हा ही एक किलोचा पायन आहे त्यानंतर पुन्हा एकदा चॉकलेट केक किंवा ब्लॅक फॉरेस्ट केकसुद्धा म्हणू शकता आ, तर अशा पद्धतीने जवळजवळ एक बारा केक मी तुम्हाला दाखवले आहेत आणि काही माझे डिलिव्हरसुद्धा झालेले आहेत तर आपण पुन्हा एकदा वन बाय वन करून बघूयात तर इथे मी शेडेड फ्लावर्स केलेले आहेत पायपिंग बॅगमध्ये मी ब्ल्यू आणि येलो कलर पोर केला होता किंवा टाकून घेतला होता पाइपिंग बॅगमध्ये ब्ल्यू आणि येलो कलर आणि त्यानंतर असा इफेक्ट आलेला आहे शेडेड फ्लावर्स त्यानंतर आहे कार्विंगचा जेल केक हा फक्त पाऊशरचा केक आहे तर हाही केक मला होता त्यानंतर आहे हा एकदम कमी क्रीम वापरून बनवलेला हा आहे गनाश केक किंवा ब्लॅक फॉरेस्ट सुद्धा इथे म्हणू शकता तर अशा मेथडने तुम्ही सुद्धा केक बनवू शकता त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट केक आ, एका दिवशी एवढं करू शकतो शिवाय सर्व घरातली कामे बघून कारण की आपण एक लेडीज आहोत प्रत्येक लेडीजला घरातील सगळी कामे करून मगच बाहेर दुसरं काही करावं लागतं कारण की आपल्याला सर्व बघावं लागतं स्वयंपाक कपडे भांडे तर एवढं सगळं बघून आपण हे कसं मॅनेज करायचं तर हे आपण आपलं ठरवायचं असतं आणि सगळे केक्स करायचे असतात तर तुम्ही यामधून इन्स्पायर व्हाल स्वतः अशा ऑर्डर घ्याल असं मला फार वाटतं कारण की खूप सारे कमेंट्स असतात की मॅडम तुमचे बघून आम्ही बिझनेस सुरू केला आहे तर त्यामध्ये खूप मोठं समाधान मिळतं मला तर नक्कीच अशा पद्धतीचे आणि जेव्हा जास्त ऑर्डर्स असतात तर तेव्हा डिझाईनला जास्त डिझाईनच्या भानगडीत पडायचं नाही आता हा बघा फक्त ऑर्डर केली आहे आणि चिप्स टाकलेत तर हाही तसाच ब्लॅक फॉरेस्ट सारखा डिझाईन्स आपल्यावरती डिपेंड आहेत जेव्हा जास्त ऑर्डर असतात तेव्हा साधे सिम्पल बनवायचे झटपट होणारे बनवायचे आपण कालच्याच एपिसोडमध्ये झटपट होणारे केक कसे कसे बनवायचे तेही बघितलं होतं त्यानंतर मी एक जूनला जवळपास चाळीस केक बनवले आणि साधारणतः रोजचे मी दहा बारा पंधरापर्यंत केक मला असतातच तर बघा खूप सुंदर हा व्हिडिओ झालेला आहे यामधून तुम्हाला जवळजवळ दहा पंधरा प्रकारच्या डिझाईनसुद्धा पाहायला मिळाल्या आणि मी कसे बनवते काय बनवते तर हेही बघा तर नक्कीच तुम्हीही एक होमबेकर जर का असाल तर अशा पद्धतीने इन्स्पायर होऊन नक्कीच इतक्या ऑर्डर घ्याल तर खूप सुंदर हे सगळे केक झालेले आहेत जर का आवडले तर कमेंट करायला विसरू नका भेटूयात खूप छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या बाय